छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. अरे तुमचं आमचं नातं काय. भवानीपूरच्याकडे जात असताना हे कारवीचं जंगल. सांगितलं हा जो भवानी बुरुज जो आहे तो पूर्व दिशेला आहे आणि पूर्व दिशेला प्रतापगड आहे आणि प्रतापगडावरती आई भवानी आहे आणि आई भवानी रायगड किल्ल्याचं रक्षण करते. त्या कारणे आजपासून याला भवानी बुरुज किंवा भवानी कडा नाव देण्यात यावं आणि अशा प्रकारे याला भवानी बुरुज आणि भवानी. आजची आपली अभ्यास मोहीम आहे भवानी बुरुज अर्थात भवानी टोक. किल्ले रायगडाला एकूण चार दिशा आहेत, वाघ दरवाजा, हिरकणी बुरुज, टकमक टोक आणि चौथी दिशा भवानी टोक. म्हणजे बहुधा रायगड किल्ल्यावरती सर्वजण लाखो लोक इथं भेटी देत असतात, पण आपल्याकडून बरेच जण काय करतात, राजदरबार, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि अजून राजसदर आणि अन्य काही ठिकाणी, पण ज्या ठिकाणी आपल्याला खरंच जायचं आहे ती ठिकाणं आपल्याकडून राहून जातात. तर अर्थात आजची पूर्ण जी अभ्यास मोहीम आहे ती भवानी टोक, याला भवानी कडा नाव का देण्यात आलं असावं याच्या मागे एक इतिहास आहे. तो सर्व इतिहास आपण प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जर तुम्ही बाजारपेठेतून इथून आलात तर तुम्हाला समोरची ही जी वाट घेऊन जाते ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर आणि ही जी वाट आपल्याला घेऊन जाणार आहे भवानी बुरुजाकडे. सो सलाम, जय शिवराय. आता आपण भवानी कड्यापाशी चाललेलो आहोत आणि या मावशी इथे भेटलेल्या आहेत आपल्याला. इथे प्रत्यक्षताई ना, प्रत्यक्षताई या म्हणजे जर तुम्ही कधी रायगड किल्ल्यावरती इकडे आलात आणि पिठलं भाकर जर रायगड किल्ल्यावर नाही खाल्लं तर असं समजा की तुम्ही खूप काही मिस करता. म्हणजे कारण कुठल्याही गडावरती पिठलं भाकरी खायला जी टेस्ट आहे त्याचं वर्णन अवर्णनीय. आणि इथेही त्यांची घरं आहेत, म्हणजे तुम्ही इथे ऑर्डर पण देऊ शकता पिठलं भाकरची. आणि अर्थात भवानीकडा पूर्ण करेपर्यंत तुम्ही इथे रिटर्न येऊन पिठलं भाकरीचा आस्वाद घेऊ शकता. सो जास्त आता मी अधिक वेळ न घेता चला भवानीकड्यापाशी. धन्यवाद ताई. हो हो चालेल. अच्छा, या भवानी बुरुज या भवानी कडा या अभ्यास मोहिमेत माझ्यासोबत आहे मंदार डोंबरे, हा माझ्या भावाचा मुलगा. तर मंदार डोंबरे, जय शिवराय, स्वागत आहे आपल्या या मोहिमेमध्ये. आणि समोर म्हणजे अर्थात आपण इथूनच आता छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या इथून आपण आल्यानंतर सरळ पूर्व दिशेला आपण आता चाललेलो आहोत. जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्याच्या बरोबर पूर्व दिशेला आपण भवानी बुरुजाकडे आता चाललेलो आहोत. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुम्हाला भवानी बुरुजाकडे येण्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे तिथून पुढे येणारी जी वाट आहे आपल्याला ही वाट थेट आपल्याला भवानी बुरुजाकडे घेऊन जाणार आहे. भवानी बुरुजाकडे जात असताना आपल्याला इथं बांधकामे काही पाहायला मिळतात. विशेष जर आपण बघितलं वाघ दरवाजा, हिरकणी बुरुज असेल आणि टकमक टोक असेल तिथे आपल्याला बरीचशी बांधकामे आपल्याला पाहायला मिळतात, पण भवानी बुरुजाकडे जात असताना अत्यंत कमी अशी बांधकामे आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी वास्तू आपल्याला दिसते असं म्हटलं जातं की शिवराज्याभिषेकाच्या वेळेला इंग्रज वकील हेनरी ऑक्झिडन याची व्यवस्था इथे केली होती. आणि ही जी आपल्याला वास्तू दिसते ही वास्तू म्हणजे राखीव सैन्यदल. म्हणजे कदाचित जर किल्ले रायगडावरती जर खूप मोठं जर आक्रमण आलं तर इथे एक तुकडी अशी तैनात असायची की जी संकट प्रसंगी त्यांना त्यांचं काम आहे फक्त एकच की संकट प्रसंगी त्यांनी तिथे हजर व्हायचं. आणि म्हणून त्यांची ही व्यवस्था इथे पूर्वी शिवंदी ही व्यवस्था होती आणि हे अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता खूप असं धुकं आहे आणि पावसाळ्यात आपण भवानी बुरुज ही मोहीम आपण करीत आहोत. आणि जास्त अधिक वेळ न घेता थेट आपण आता भवानी कड्यापाशी जाणार आहोत.
जात असताना हे कारवीचं जंगल आणि समोर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला इथे दिसते का मला माहित नाही, पण आपल्या समोर आपल्याला इथे जगदीश्वर मंदिर आपल्याला दिसतोय, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी। एवढं फक्त लक्षात ठेवा, आता धुकं आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिसणार नाहीये, पण भवानी बुरुजाकडे येत असताना समोरच आपल्याला जगदीश्वर मंदिर दिसतोय। आणि या आता पायवाटीने आपल्याला जायचंय, आणि कारवी आता फुललेली आहे आणि 9 वर्षात ही एकदा फुलते, ओ पाहू शकता तुम्ही, वाव। फायनली आपल्याला भवानी कडा हे आपल्याला पाठी दिसलेली आहे, म्हणजे जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजची समाधी। इथून आल्यानंतर अगदी एक 15 ते 20 मिनिटं तुम्हाला इथं अवधी लागतो इथं यायला। आणि आता इथून ही जी वाट सुरू झाली ती डायरेक्टली आपल्याला भवानी कड्यापाशी घेऊन जाते। पावसाळा संपत आला की सह्याद्रीत अनेक प्रकारची फुले फुलून येतात। या विविध प्रकारच्या फुलांनी सह्याद्रीचे कडे घाट माते बहरून येतात। नाना प्रकारचे रंग आकार रूप गंध आणि इवली इवली रानफुले मन मोहून टाकतात। यात सर्वात पहिल्या नंबरवर येते ते रानफुल म्हणजे पिवळी सोनकी। रानतेरडा कारवी आणि कित्येक ज्ञात व अज्ञात फुले सह्याद्रीचं रूप सजवून टाकतात। भवानी कड्यापाशी आपण आलेलो आहोत आणि हीच आपल्याला ही रिलिंग जी वॉट आहे ते आपल्याला भवानी कड्यापाशी आपल्याला घेऊन जाणार आहे। आणि समोर विहंगम असं दृश्य, पावसामध्ये आपण हा भवानी बुरुज करतो आहोत, पण एक सांगू इच्छितो की व्यवस्थित, कारण पावसाचे दिवस आहेत आणि वाट अतिशय निसरडी आहे, त्यामुळे बी केअरफुल, ओके। सो चला मग निसर्ग असा हा परिसर आपल्याला दिसतोय, विहंगम असं दृश्य। फायनली आपण भवानी बुरुज अर्थात भवानी कडा या ठिकाणी आपण आलेलो आहोत। याला भवानी बुरुज आणि भवानी कडा हे नाव का देण्यात आलं असावं याच्या मागे एक इतिहास आहे। आमचे दुर्गदरक्षक आमचे दुर्गमित्र जयकांतदादा शिर्के यांच्या नुकत्याच एका अभ्यास मोहिमेत ते सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड किल्ला बांधून झाला त्याच्यानंतर सर्वांना बोलवा असा आदेश देण्यात आला, मात्र रायगड किल्ला अभेद्य आहे की नाही हे समजण्यासाठी स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की महाराज आपल्याला स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला हा अभेद्य आहे की नाही यासाठी आपण एक परीक्षा घ्यायचं असं मानस छत्रपती शिवाजी महाराजांना आपले पंतप्रधान मोरोपंत पिंगले यांनी सांगितलं। मग महाराज म्हणाले की नक्की तुमच्या मनात काय ते सांगा तुम्ही। आणि मग नंतर मग मोरोपंत पिंगले यांनी असं सांगितलं की आपल्या या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी 21 गावे आहेत, त्या 21 गावामध्ये एक दवंडी पिटवायची की जो कोणी महादरवाजा सोडून रायगड किल्ल्यावर कोणत्याही कड्यावरून जो वरती येईल त्याला गावची वतनदरी आणि सुवर्ण होऊन देऊन त्याचा यथोचित असा सन्मान केला जाईल। आणि मग ही दवंडी सर्व गावांमध्ये पसरविण्यात आली आणि खाली चांभारखिंड आहे, एक नाईक म्हणजे नाईक एक नाईकाचा भाऊ म्हणून त्यांनी एक धनगर वस्ती, त्या वस्तीमध्ये एक नाईकाचा भाऊ राहत होता आणि अत्यंत हलाकीची अशी त्यांची परिस्थिती होती। त्यांच्या पत्नीने ही दवंडी ऐकली आणि तिला माहीत होतं की माझा नवरा हा गुरं घेऊन इथल्या राहण्यावण्यात अनेक वेळा जात असतो आणि त्याला सर्व कडे कपारी ह्या ज्या वाटा आहेत
या माहिती आहेत, कारण रायगड बांधून झाला नव्हता त्याच्या अगोदर तो जो नायकाचा भाऊ तो अनेक ठिकाणी जात असल्याने त्याला त्या वाटा सर्व माहीत होत्या आणि त्याच्या पत्नीला विश्वास होता की नक्कीच हा विडा उचलावा माझ्या नवऱ्याने, कारण परिस्थिती अत्यंत त्यांची हालाकीची असल्याने हे तिलाही माहीत होतं आणि कदाचित मग परिस्थिती सुधरेल वगैरे असं तिच्या मनात होतं. आणि नवरा जेव्हा घरी आला तेव्हा तिने हे सगळे दवंडेबद्दल सांगितलं आणि ठीक आहे तो म्हणाला की ठीक आहे तू म्हणते तसं. आणि मग त्याच्यानंतर मग राज सदऱ्यावरती तो नायकाचा भाऊ आला आणि सर्वांनी त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याची परिस्थिती एकंदरीत त्याचं गणवेश त्याचं म्हणजे वेशभूषा बघून सर्वांना असं वाटलं हा काय कडा सर करणार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा म्हणाले की चला आता तो एवढं बोलतोय की मी कडा सर करेल तर घेऊ द्या त्याला बेडा काय फरक पडतोय. मग शेवटी काही दिवस त्यांनी पूर्ण रायगड किल्ला अभ्यासला, सर्व रायगड किल्ला त्यांनी अभ्यासून पाहिल्यानंतर एक अशी जागा त्यांनी निश्चित केली आणि त्या ती जागा ठरण्यात आली की इथून तो कडा सर करणार. आणि मग ठरलेल्या त्या जागेमध्ये ज्या वेळेला तो वरती येण्याची जी जागा निश्चित करण्यात आली त्यावेळी काही तिथे ढोल ताशे वगैरे असे वाजून जिथून तो येणार होता तिथून मार्ग तो त्यांनी सुरू केला. आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आणि सुभेदार आणि मावळे सर्व कड्याच्या भवानी कड्याच्या इथून तो ज्या ठिकाणी वरती येणार होता ते सगळं स्वतः महाराज तिथून पाहत होते. आणि काही काळानंतर बराचसा वेळ गेल्यानंतर तो सैनिकांना दिसला म्हणजे अर्ध्यापर्यंत आला होता आणि अचानक गायब झाला एकाएक आणि सुमारे जवळजवळ 400 फूट खोल दरीमध्ये तो पडला होता. म्हणजे जवळजवळ बहुधा तो मेला असावा अशी परिस्थिती होती. पण काही काळात जेवढ्यात महाराज निघण्याची वेळ होती तेवढ्यात एका सैनिकाने आवाज दिला की तो झाडीतून वरती येत आहे. आणि जसं तो वरती वरती यायला लागला पण त्याचं पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होतं, डोक्याचा फेटा त्यांनी काढला आणि शरीरावरती त्यांनी बांधला होता आणि वरती वरती येत होतं आणि थोडंसं अंतर राहिलं होतं आणि तेवढ्यात त्याला छत्रपती शिवाजी महाराज दिसले. तुम्ही विचार करा नुसतं जय शिवराय आपण जर म्हटलं तर आपल्या अंगामध्ये अशी एनर्जी संचारते, ऊर्जा संचारते. त्यावेळी प्रत्यक्ष त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर त्याला अशी काही ऊर्जा मिळाली की त्यांनी एका दमात तो कडा पुढचा सर केला आणि जसं वर तो वरती आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांना स्पर्श केलं, महाराजांना मुजरा केला आणि महाराजांनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं आणि ताबडतोब हिरोजी इंदुरकरांना आदेश दिला की नायकाचा हा भाऊ ज्या ठिकाणी या कडा सर करून आणले ते कडे पूर्ण तासून घ्या आणि तिथे मजबूत असा बुरुज बांधा आणि ताबडतोब तिथं 9 पाईक आणि त्यांचा सरदार 1 नाईक म्हणून यालाच रुजू करा. आणि अशा प्रकारे त्या देवनाथ नाईकला स्वराज्याची सर्वात मोठी अशी नोकरी प्रदान झाली आणि त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि ताबडतोब त्याच्यानंतर मग बुरुज बांधण्यात आला आणि हीच ती जागा. आणि बुरुज बांधल्यानंतर ज्या वेळेला स्वराज्य पंतप्रधान आपले मोरोपंत पिंगले यांनी सांगितलं की महाराज या बुरुजाला आता नाव काय द्यावं आणि मग नंतर नाव काय द्यावं ह्यासाठी महाराजांनी सांगितलं हा जो भवानी बुरुज जो आहे तो पूर्व दिशेला आहे आणि पूर्व दिशेला प्रतापगड आहे आणि प्रतापगडावरती आई भवानी आहे आणि आई भवानी रायगड किल्ल्याचं रक्षण करते, त्या कारणे आजपासून याला भवानी बुरुज किंवा भवानी कडा नाव देण्यात यावं. आणि अशा प्रकारे याला भवानी बुरुज आणि भवानी कडा हे नाव देण्यात आलं. आणि एकंदरीत जर इथं बघितलं आपण तर रायगड किल्ल्याला एकूण 4 दिशा आहेत, वाघ दरवाजा, त्याच्यानंतर हिरकणी बुरुज, त्याच्यानंतर टकमक टोक आणि 4थी दिशा आपली भवानी टोक. म्हणजे रायगड किल्ला लाखो पर्यटक वगैरे येत असतात, शिवभक्त येत असतात, पण इथे येणारे खूपच अत्यंत मोजके, कारण छत्रपती शिवाजी महाराज समाधी आणि जगदीश्वर मंदिर तिथून येण्याची ही जी पाऊल वाट आहे पण खूप काही कमी येणारे इथे असतात. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा इतिहास आपल्या घरोघरी गेला पाहिजे आणि समोर अप्रतिम असं इथून दृश्य दिसते. या चारही दिशांच्या मोहीम आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देण्यात येतील. सो नक्की याचा अभ्यास करा. रायगड किल्ला हा अभ्यासाचा विषय आहे, जगण्याचा विषय आहे आणि एकंदरीत या भवानी कड्याची मोहीम आपली इथं संपन्न झालेली आहे. राष्ट्रमाता आई जिजाऊ मा साहेबांचा जय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय शिवराय. सो भेटू आपण अशाच एका नवनवीन अभ्यास मोहिमेत, तोपर्यंत जय शिवराय. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा.